पोटच्या पोरासाठी. कितीही जिम मारणारा पैलवान असू द्या, त्याला जर खाली डोकं आणि वर पाय एक प्रहर म्हणजे 3 तास जर करायला सांगितलं तर तो नाही करू शकत. पण या आईने आपला मुलगा चांगला जन्माला यावा, मला बुद्धिमान मुलाची आई व्हायचंय, म्हणून त्या आईने खाली डोकं वर पाय 3 तास ती आई तशी थांबली आणि येणाऱ्या पर्व काळात त्या आईने मुलाला जन्म दिला. साधूंना सांगितल्याप्रमाणे तो मुलगा फार चतुर होता, त्याचं चातुर्य लोकांच्या लक्षात यायला लागलं. एवढंच नाही तर राजाचं त्याच्याशिवाय पान हलत नव्हतं, एवढा तो मुलगा हुशार होता. पाहता पाहता त्याचं चातुर्य लोकांच्या लक्षात येऊ लागलं. ते बाळ आज आपल्यात नाहीये, पण त्या बाळाचं नाव आहे चतुर बिरबल. चतुर बिरबल आपल्याला माहितीये, पण त्याला चातुर्य दाखवणारी आई मात्र आपल्याला माहित नाही, हे आपलं फार विशेष आहे. त्या आईने चांगला मुलगा जन्माला यावा म्हणून 3 तास शीर्षासन केलं. हे कोण करू शकतं? तर ते म्हणजे फक्त आई. पण मला सांगायचा शोक असा वाटतो, सांगायचा शोक असा वाटतो की याच आईची किंमत आज आपल्याला कळत नाहीये. पण आईच्या आपल्या जीवनामध्ये फार उपकार आहे, पण ते उपकार मात्र आपण विसरून जातो. ते भ्रूण आपण आईचे कधीच फेडू शकत नाही. आईने आपल्या जीवनामध्ये केलेले 5 उपकार. अहो जर तुम्ही एखाद्या नवख्या गावामध्ये गेला, तुम्हाला राहण्यासाठी जर तिथे एखादे नसेल, तर तुम्ही सहज त्या गावच्या लोकांना म्हणता का हो मला राहण्यासाठी एखादं घर भाड्याने मिळेल का हो? त्या गावचे लोक सांगतात, आम्ही तुम्हाला घर भाड्याने देऊ, पण तुम्हाला 3000 रुपये भाडे द्यावे लागेल. भाडेकरी सहज म्हणतो, मी तुम्हाला 3000 रुपये भाडे देईल. तो भाड्याने त्या घरात राहतो. पण जर कुणी दुसरा माणूस भेटला ना, म्हणतो अहो काका, तुमच्या गावचा देव माणूस मला भेटला, ज्याने मला भाड्याने खोली राहायला दिली. म्हणजे जो भाड्याने खोली राहायला देतो त्याला आपण देव माणूस म्हणतो. तर ज्या आईने तिच्या गर्भामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जागा ठेवायला दिली, त्या आईला देव नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? हा आईने केलेला जीवनातला पहिला उपकार. दुसरा उपकार म्हणजे प्राणदान. बाळंत होताना यदा कदाचित तिचा सुद्धा अंत होऊ शकतो. जर डॉक्टरांना विचारलं, एखाद्या तिच्या नवऱ्याला विचारलं, आत्ताची परिस्थिती अशी एकतर बाळ नाही तर आई जगेल, त्यावेळेस नवरा सहज सांगतो, डॉक्टर माझं बाळ गेलं तरी चाले. पण माझी बायको मरता कामा नाही. सासू सासऱ्यांना जर विचारलं तर सासू सासरे सांगतात, आमचा नातू गेला तरी चालेल, पण आमची सून वाचली पाहिजे. त्या मुलीच्या आई बापाला विचारलं तर सांगतात, बाळ गेले तरी चालेल, पण आमची मुलगी वाचली पाहिजे. पण मुलीचं इंजेक्शन दिल्यानंतर भूल चढेपर्यंत ती मुलगी सांगत असते, डॉक्टर साहेब मी स्वतः गेले तरी चालेल, पण माझं बाळ वाचलं पाहिजे. हा आईने केलेला दुसरा उपकार म्हणजे प्राणदान. तिसरा उपकार म्हणजे अस्थिदान. अहो लोखंड जरी मातीत टाकलं ना, ती मातीची सुद्धा लोखंडात गेल्यानंतर लोखंडाची सुद्धा माती होते. पण आज कितीही पूर्वीचे अवशेष सापडा, आपल्याला हाडं मात्र तशीच्या तशी सापडतात. स्वतःच्या हाडाचं पाणी करून आपली हाडं मजबूत केले. आणि त्यात जर आज आपण पाहिलं तर तरुण पुढं कॉलेजला जातात आणि सहज बोलतात, मोडून टाकील, कापून टाकील. अरे ज्या आईने आपल्याला हाडं दिली त्या हाडांवरती आपण सहज बोलतो, पण एवढी मजबूत हाडं कोणी केली तर ती म्हणजे आपल्या आईने. हा आईने केलेला तिसरा उपकार. चौथा उपकार म्हणजे रक्तदान. तुम्ही म्हणसाल रक्तदान काय? 200-300 रुपयाला सहज रक्ताची बाटली भेटते. पण विशेष ऐका, आपण रक्त त्यालाच देऊ शकतो ज्याचं ब्लड ग्रुप मॅच होतंय. आज आपलं मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलंय, इतकं पुढे गेलंय, पण इतके पुढे जाऊन सुद्धा अजून मेडिकल सायन्सचा शोध लागला नाही की आईचं रक्तगट कोणतंही असू द्या आणि बाळाचं रक्तगट कोणतंही असू द्या, आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं. हा शोध अजून मेडिकल सायन्सला लागला नाही. आपण रक्त त्यालाच देऊ शकतो ज्याच्या शरीरामध्ये आधी रक्त आहे. ते रक्त देण्याचं काम कोणी केलंय? तर आपल्या आईने केलंय. हा आपल्या आईचा आपल्या जीवनातला चौथा उपकार. पाचवा उपकार म्हणजे लज्जादान. तिने कुठेच काळ वेळ पाहिजे
समजले हा आईने केलेला पाचवा उपकार म्हणजे लज्जादान ती आई आपल्या मुलाच्या हितासाठी आपल्या मुलासाठी पोटच्या गोळ्यासाठी ती आई काहीही करते पण सांगायचा शोक असा की आज त्याच मुलांना आपल्या आई बापाची किंमत कळत नाही त्या आई बापाची मुलांना किंमत नाहीये ज्ञानोबराय सांगतात सकल तीर्थाची अधुरे जे का माता पितरे तया सेवे से कीर शरीरे लोण कीजे सर्व तीर्थाचं मूळ आपले आई वडील त्या आई वडिलांना आपण जपलं पाहिजे आकाशी केली मथुरा केली केली मी द्वारका जसे आईने आपल्यावरती पाच उपकार केले ती आई आपल्या मुलाच्या हितासाठी आपल्या मुलासाठी ती आई काहीही करते म्हणून माझे तुकोबराय म्हणतात अभंगाच्या तिसऱ्या चरणात उठी भरवा